गोष्ट आहे एका शाळेची. भंडारा येथे 150 वर्षापूर्वीचं जे मनरो हायस्कूल म्हणून जी शाळा आहे, आता त्याला लालबहादूर शास्त्री विद्यालय म्हणून ओळखलं जातं, ही अतिशय प्राचीन अशी वास्तू आहे आणि तिच्याशी अनेक महत्त्वाच्या घटना त्या वास्तूशी निगडीत आहे. इंग्रजांच्या काळापासून चालू असलेली ही शाळा, नाशिकराव तिरपुडे असोत किंवा विलास शृंगार पवार असोत किंवा नेते अभिनेते निर्माते शाहू मोडक असोत, असे काही विद्यार्थी ज्या शाळेतून शिकून गेलेले आहेत. गजानन महाराजाच्या पोथीमध्ये सुद्धा या शाळेचा उल्लेख आहे. ह्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना एक धक्कादायक गोष्ट आढळून आली. जिल्हा परिषदेने ह्या शाळेच्या समोरच्या भागामध्ये काही गाळे उभारायचं नियोजन केलं आणि त्याप्रमाणे व्यावसायिक पातळीवरती ते सगळं काम आता सुरू झालेलं आहे. ह्याच्यातले अडचणीचे जे मुद्दे आहेत आणि हे फक्त एका शाळेपुरते मर्यादित नाही आहेत, हा विषय मी तुमच्यासमोर मुद्दा मांडतोय की जे सगळ्याच ठिकाणी लागू पडतो. हे असे व्यावसायिक पातळीवरची कामं करत असताना संस्थेला आणि त्यांना पैशाची निकड असते, अनुदानीच्या अनुदानाच्या पातळीवरती नेहमीच अशा संस्था चालवणं मुश्किल असतं. शासनाला ही गोष्ट खरी आहे, किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणची उपयुक्तता संपलेली असते, विद्यार्थी संख्या कमी झालेली असते, असंख्य कारणं असतं. पण दोन तीन गोष्टी आहेत की ह्या ज्या शाळेच्या निमित्तानं समोर येत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ही जी वास्तू आहे ती प्राचीन म्हणजे पुरातन अशी झालेली वास्तू आहे, ती तशाला तशी संवर्धित करणं ही आवश्यक आहे. आपल्याकडे तसा जो कायदा केलेला आहे पुरातत्वी, त्याच्यामध्ये यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी शासनावरती टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ह्या वास्तूच्या मूळ रचनेला बाधा पोहोचते आहे हा जो पहिला आक्षेप आहे. म्हणजे समोर जेव्हा तुम्ही गाळे काढता तेव्हा त्याचं दर्शनीय रूप नाहीसं होऊन जातं आणि मग ती वास्तू दिसेनाशी होती. म्हणजे मूळ वास्तू, समोर उभी केलेली व्यावसायिक वास्तू, काही काळाच्या नंतर मागची वास्तूची पडदड होते किंवा ती नाहीशीसुद्धा होते आणि मग कोणाच्या लक्षात पण येत नाही. म्हणजे त्याच्यामुळे हा जो पहिला आक्षेप आहे भंडाऱ्याच्या ह्या मनरो हायस्कूलचा, की जी आता लालबहादूर शास्त्री नावानं हायस्कूल नावानं ओळखले जाते, की तुम्ही हे जे समोर बांधकाम करतात त्याला आक्षेप घेतला गेलेला आहे. दुसरी याच्यामधली गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा ह्या प्राचीन वास्तूंची संबंधित काही आठवणी असतात त्याला उजाळा खरं देणे, त्या ठिकाणी त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भावना पण गुंतलेल्या असतात, हे लक्षात न घेता ही जी कामं केली जातात आणि नंतर एकदा याचा व्यावसायिक वापर सुरू झाल्याच्या नंतर मग मूळ जे काम आहे, शिक्षणाचं काम आहे, त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं, सुरू अजूनही आहे, त्याला फाटा दिला जातो आणि दुसऱ्याकडे आपण वळतो. हे जे गाळे उभारले जातात त्याच्यामुळे शाळेचा जो पटांगणाचा भाग आहे तो पण नाहीसा होतो आहे. आत्ता जेव्हा आपल्याला ऑलिम्पिकमध्ये जेव्हा 5-6 पदकं मिळाली, एक सुवर्ण पदक आणि बाकीची इतर पदके, आपण प्रत्यक्ष पदकं मिळाल्याच्या नंतर चर्चा करतो, पण त्यापूर्वी ह्याच्यासाठी एक वातावरण निर्मिती करावी लागते. आणि याच्यासाठी सगळ्यात एक प्राथमिक गोष्ट अशी आहे की शालेय पातळीवरची जी मैदानं आहेत ती अतिशय महत्त्वाची आहेत. जर मैदानं नसतील तर मैदानी खेळ किंवा खेळाशी संबंधित सगळेच उपक्रम यांना मर्यादा पडते, हे पहिले लक्षात घ्या. आणि हे शाळांमध्येच का आवश्यक आहे, तर शरीराला विशिष्ट वळण लावायचं असेल, ते जो सराव व्हायचा असेल, तर अतिशय लहान वयापासून ॲथलेट्स किंवा बाकीचे सगळ्या खेळातले जे आहेत, म्हणून आपल्याला हे भालाफेकीचं जे उदाहरण समोर येतं ते अचानक घडलेलं नाही आहे. नीरज चोप्रासारख्याला अतिशय कमी वयापासून हे प्रशिक्षण मिळत आलेलं आहे, सराव मिळत आलेला आहे, त्याच्यामुळे तो हे करू शकला. आज प्रत्येक ठिकाणच्या शाळांमध्ये ही अडचण आहे की त्यांचे खुले जी मैदानं आहे शिल्लक राहिलेली नाही आहेत. विशेषतः तालुक्याची गावं, शहराची गावं, शहराची म्हणजे शहरं, जिल्ह्याची शहरं, या सगळ्या ठिकाणी, महानगरं, या सगळ्या ठिकाणी सगळ्यात मोठी अडचण काय येते, तर मैदानं शिल्लक नाही आहेत. त्या मैदानावरती व्यावसायिक पातळीवरची अतिक्रमणं होत आहेत. त्याच्यातून उभा राहणारा जो पैसा आहे त्याच्यासाठी त्याचा निधी त्या संस्थेच्या विकासासाठी खर्च व्हावा, हे पण एक वेळ ठीक आहे, त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. म्हणजे अशी जी कामं होतात तेव्हा ती नियमाला बगल देऊन किंवा नियम तोडून होतात, हा आक्षेपाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे कृषी म्हणजे हे जे क्रीडा संस्कृती आपल्याला रुजवायची आहे ती आपण रुजवू शकत नाही, हा मुद्दा. आणि जी तिथली वास्तू, विशेषतः आता या मनरो शाळेची वास्तू प्राचीन आहे आणि त्याला धक्का पोहोचतो आहे, हा एक मुद्दा. पहिली गोष्ट म्हणजे असे जेव्हा प्रश्न समोर येतात जागजागचे, आपल्याला याचा वेगवेगळ्या मार्गाने विचार करावा लागेल. एकतर कुठल्याही प्राचीन वास्तूचा दर्शनी भाग हा बाधित होणार नाही अशी काळजी घेतली गेली पाहिजे, त्या वास्तूचं जतन झालं पाहिजे. ह्याच्याशिवाय जो कमर्शियल वापर करायचा आहे तो करा.
मैदानांच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही एखादी दर्शनी भागातली म्हणा किंवा रस्त्याच्या कडेचे मैदानाची बाजू व्यावसायिक कामासाठी वापरता तर तुम्हाला पर्यायी तेवढी जागा त्या संस्थेला मैदानाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून देता आली पाहिजे आणि तशी ती देता येणार असेल तरच ह्या रस्त्याच्या कडेच्या बाजूचा वापर व्यावसायिक पातळीवरती झाला पाहिजे. कारण की जर आपण ही क्रीडा संस्कृती रुजवू शकलो नाहीत तर आपण भविष्यातले भावी काळातले सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा तयार करू शकत नाही. एक लक्षात घ्या, आता सगळं डिजिटल चालू आहे, ऑनलाईन शिक्षण चालू आहे, क्रीडा ऑनलाईन नाही, तुम्हाला प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळावं लागतं. त्याच्यामुळे ह्या ज्या मैदानावरचं अतिक्रमण आहे ही गोष्ट पूर्णपणे बाजूला ठेवा, ह्या अतिक्रमणाचा परत विचार करा. हे अतिक्रमण अतिक्रमण न वाटू देता त्याचे सगळे नियम पाळून, म्हणजे खरं तर जागा आहे राज्य शासनाची, जिल्हा परिषदेची शाळा चालवते, त्याचं टेंडर स्थानिक प्रशासन संस्था काढते, हे जे सगळे घोळ आता ह्या भंडाऱ्याच्या शाळेच्या निमित्तानं समोर येत आहे, जागोजागची ही अडचणी आपल्याला दिसून येतात. एखादी संस्था असते ती जुनी झाली, आम्ही एक ग्रंथालयांच्या बाबतीमध्ये पण बघितलेलं आहे, शासन ग्रंथालयांना सानुग्रह अनुदान म्हणून जी रक्कम देतं ती अतिशय तोटकी आहे. अपेक्षा अशी आहे की ह्या संस्थांनी स्वतःहून काही त्यांचा निधी उभा करावा आणि तो नेमका उभा करताना अडचणी येतात. मग असा निधी उभा करायचा असेल तर मूळ प्रश्नाला ज्याच्यासाठी संस्था उभी केली त्यालाच बगल देऊन दुसरं काहीतरी करावं लागतं. म्हणजे एखादं ग्रंथालय असतं आणि त्याच्या कार्यालयामध्ये इतरच कामं चालू असतात, त्यांनी जे एखादं सभागृह उभारलेलं असेल तर. शैक्षणिक संस्थांचं पण असं झालेलं आहे, काही शैक्षणिक संस्थांची जी सभागृह आहेत त्यांनी उभारलेली त्याचा वापर दुसऱ्या कामासाठी होतो आणि मग बर तो नाही केला तर पैसे मिळत नाहीत. म्हणून जसं आम्ही शासनावरती याच्या बाबतीत टीका करतो तसं आम्ही लोकांवरती पण टीका करतो आहोत. या आता आपण बुलढाण्याच्या ह्या भंडाराच्या शाळेचा विषय घेऊयात. भंडाराच्या शाळेचे माजी विद्यार्थी ते खरं तर पुढं आलेले आहे, या सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतलेला आहे आणि शाळेची जुनी इमारत वाचवण्यासाठी किंवा तो परिसर वाचवण्यासाठी काय करता येईल त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकच ठिकाणी त्या त्या संस्थेच्या माजी, यापूर्वी आम्ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद इथल्या विद्यार्थ्यांनी जे उपक्रम चालवले त्याच्यावरती आवर्जून एक व्हिडिओ केलेला होता की त्यांनी आवर्जून आपल्या महाविद्यालयामध्ये जे विद्यार्थी गरजू आहेत, एक त्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अतिशय तरुण असताना कोरोनामध्ये मृत्युमुखी पडला आणि त्याच्या कुटुंबाला त्याच्या बहिणीचं लग्न होण्यासाठी म्हणून तातडीनं 10 लाखाची मदत सगळ्यांनी म्हणून कशी उभी केली याचा व्हिडिओ आम्ही यापूर्वी केलेला आहे. प्रकाश जावडेकरांनी असं विधान केलेलं होतं की कुठल्याही संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी त्या संस्थेच्या विकासासाठी त्या संस्थेच्या भविष्यातल्या योजनांसाठी मदत करण्यासाठी पुढे यावं असं एक आवाहन केलेलं होतं. स्वातंत्र्याच्या नंतर सरकारकडेच फक्त पुरेसं निधी होता म्हणा किंवा बळ होतं म्हणून सरकारनी सगळ्या गोष्टी ताब्यामध्ये घेतल्या, उभ्या केल्या, चालवल्या. इंग्रजांच्या काळापासून चालत आलेल्या गोष्टी आपण पुढे नेल्या. पण आता 70 वर्षाच्या नंतर परिस्थिती बदललेली आहे, सरकारला करायची इतर भरपूर कामं आहेत, त्यामुळे सरकारी मदत भेटली पाहिजे हे ठीक आहे. पण त्याला जोडून आता ह्या शाळेच्या निमित्तानं जो विचार पुढे येतो आहे की त्या त्या संस्थांच्या, विशेषतः आता आपण शैक्षणिक संस्थांपुरतं बोलूयात, माजी विद्यार्थ्यांनी पुढे येणे आणि आपली जी संस्था आहे त्या संस्थेच्या वरती काय आणि कशा पद्धतीनं तिथं काम करावं लागेल, तिच्या विकासासाठी काय करावं लागेल याच्या योजना आखणे आवश्यक आहे. खरं तर अशी पण एक योजना शासनाने समोर आणलेली आहे. आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये माजी विद्यार्थी नेमले जातील आणि त्यांच्याकडून ते घर चालवले जातील असा एक प्रयत्न चालू आहे. त्याच पद्धतीने शासनाच्या ज्या सगळ्या शैक्षणिक आस्थापना आहेत, जिल्हा परिषद असो, नगरपालिकेच्या शाळा असो, या सगळ्या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांच्याकडे त्याचं नियंत्रण सगळं सोपवावं, त्यांच्याकडेच निधी उभारणीसाठी सुद्धा आवाहन करावं. शासनाने काही मूलभूत ज्या गोष्टी त्या करून ठेवायत हे ठीक आहे, पण ह्याच्याशिवायची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या शैक्षणिक संस्था म्हणजे आपल्या भारतामध्ये हजारो वर्षापासून शिक्षणासाठी जे जे काही चालू आहे ती सगळी ही स्मारक स्थळं आहेत. जशी ऐतिहासिक स्थळं असतात, ऐतिहासिक वास्तू असतात, किल्ले असतात, मंदिरं असतात, गड असतात, गड्या असतात, वाडे असतात, तशा ह्या शैक्षणिक संस्था ह्या आपल्या, म्हणजे आपल्याकडे जी शिक्षणाची उच्च परंपरा चालू आलेली आहे भारतामध्ये, त्यांची ही स्मारकं आहेत, जिवंत स्मारकं आहेत, ही काय मृत स्मारके नाहीत. या ठिकाणी प्रत्यक्ष शाळा भरते, आजही या ठिकाणी भंडाऱ्याच्या या ठिकाणी शाळा भरते, हे अतिशय चांगली गोष्ट आहे की ते जिवंत असं आहे. त्यामुळे ही सगळी शैक्षणिक जिवंत स्मारकं अबाधित ठेवण्यासाठी शासनावरती तर आपण दबाव आणलाच पाहिजे, पण आपण त्या त्या संस्थांचे माजी विद्यार्थ्यांनी पण समोर आलं पाहिजे आणि याची काळजी घेतली पाहिजे.